प्रोपोर्शनल टू किंवा इनवर्स ली वेरीज टू वाय. ओके, तर अशा प्रकारचं स्टेटमेंट असेल. द स्टेटमेंट इज रिटन इन वर्ड्स अँड सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं असेल एक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वाय म्हणायचं असेल तर अशा प्रकारच्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. यासाठी आपण इक्वेशन पण तयार केलं होतं, एक्स इनवर्सली प्रोपोर्शनल टू वन बाय इज इक्वल टू सॉरी इक्वेशन म्हणल्यानंतर इन टू के म्हणजे कॉन्स्टंट येतो, म्हणून एक्स इन टू वाय इज इक्वल टू के. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी एक्स इज इनवर्सली वेरीज टू वन बाय वाय हे इक्वेशन, याला आपण इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन असे ठिकाणी आपण म्हटलं होतं. इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन. ओके, व्यस्त चलनाचं समीकरण असे ठिकाणी आपण म्हटलं होतं. मग या इनवर्स व्हेरिएशन वरती अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, डायरेक्ट व्हेरिएशन वरची तुमची काही व्हॅल्यूज किंमत व्यवहारिक दृष्टिकोनामध्ये देवाणघेवाण खरेदी विक्री हे जे काही गणिते येतील ते डायरेक्ट व्हेरिएशन वरती येतील, आणि इनवर्स व्हेरिएशन वरती काळ काम वेग अंतर ओके व्यवस्थापन हे ज्या काही गोष्टी आहेत हे इनवर्स व्हेरिएशन मध्ये येतात. ओके, जशी तुमची गती वाढत स्पीड वाढत तसा तुम्हाला वेळ कमी लागेल, जसं तुमची स्पीड कमी होईल तसा तुम्हाला वेळ जास्त लागेल, म्हणजे उलट घडते. हे अंतर टाइम वेळ यांच्या संबंधीमध्ये ज्यावेळेस गणिते विचारले जातात तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी उलट घडत असतात. म्हणून आपल्या ठिकाणी थोडक्यात काही फॉर्म्युले आपला पाहिजे, म्हणजे वर्क वर जे प्रॉब्लेम येतील ते इनवर्स व्हेरिएशन, म्हणजे इनवर्स व्हेरिएशन म्हणल्यानंतर द प्रोडक्ट ऑफ टू रिलेटेड क्वांटिटी आर कॉन्स्टंट असं ठिकाणी आपला घेता येते. तरी आपल्या ठिकाणी टाइम स्पीड वर्क हे जे काही घेत आहे आपल्या ठिकाणी पाहता येतात. आता जर टाइम पाहिलं आपण, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, म्हणजे याला आपण वेळ बरोबर आहे अंतर भागिले वेग असं म्हणता येत ठिकाणी. किंवा स्पीडचा फॉर्म्युला काढायचा असेल आपला, याच्या स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, किंवा आपला डिस्टन्स काढायचं असेल, डिस्टन्स हा गुणाकारामध्ये येतो, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ओके, म्हणजेच अंतर बरोबर आहे वेग गुणिले वेळ. ओके, तर अशा प्रकारच्या आपलं काढता येते वेगवेगळे सूत्र. तर हे जेव्हा जेवढे काही ह्याच्या रिलेशन मध्ये जेवढे काही प्रश्न येतील किंवा प्रॉब्लेम्स येतील ते सगळे प्रॉब्लेम्स हे इनवर्स व्हेरिएशन मध्ये असतात. कोणामध्ये? टाइम, त्यानंतर स्पीड, त्यानंतर डिस्टन्स, त्यानंतर वर्क. ओके, त्यानंतर फोर्स, मास, जे काही रिलेशन असेल ते सगळं म्हणजे किंवा मॅनेजमेंट किंवा अरेंजमेंट म्हणतो आपण मॅनेजमेंट पेक्षा. ओके, अरेंजमेंट मांडणी करत असताना जेवढं तुम्ही रो वाढता तेवढे तुमचे कॉलम कमी होतात. ओके, म्हणजे एक वाढलं की दुसरं कमी होते. म्हणजे समजा एखाद्या समजा अशा प्रकारचे एका ह्याच्यामध्ये चार चार मुलं आहेत, समजा आपण तीन कॉलम आहे, तीन रो आहे, सगळं म्हणजे चार आहे, बरोबर आहे ना. आपण काय केलं, दोनच ओळी करायचं, दोनच रो करायचं ठरवलं, म्हणजे दोन आम्ही याच्यामध्ये सिलेक्ट केले, दोन आम्ही याच्यामध्ये सिलेक्ट केले, म्हणजे सहा सहा केले, एक दोन तीन चार पाच सहा. म्हणजे मग एक दोन तीन चार पाच सहा. ओके, आता काय झालं ठिकाणी, इथं तीन गुणिले दोन चार होतं, तीन बाय चार होतं, आता दोन बाय सहा किती या ठिकाणी, दोन बाय सहा. म्हणजे इथे या ठिकाणी तीन रो होत्या. ओके, बरोबर आहे ना.
रो म्हणजे या ठिकाणी ओळी होत्या आणि प्रत्येक रो मध्ये चार चार मुलं होते. आणि तुम्ही आपण काय केल्या, रो कमी केल्या, काय केल्या ठिकाणी ओळी कमी केल्या, तर एका ओळीमध्ये मुलांची संख्या वाढून टाकली. म्हणजे इथं चार चार होते तर इथं सहा सहा झाले, म्हणजे रोची संख्या कमी झाली मात्र लाईन मधल्या मुलांची संख्या वाढली. म्हणजे उलट घडलं, इथं रोची संख्या जास्त होती म्हणजे एका ओळीमध्ये चार मुलं होती अशा तीन ओळी होत्या, इथे एका ओळीमध्ये सहा मुलं आहेत तर दोनच ओळी आहेत फक्त, म्हणजे उलट घडले. म्हणजे हे म्हणतात अरेंजमेंट, म्हणजे मांडणी असं या ठिकाणी आपण म्हणतो. हे पण याच्यावरची येणारे सुद्धा प्रॉब्लेम्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी कशासाठी तरी तरी इनवर्स व्हॅरिएशन या ठिकाणी आपला पाहायला भेटतात, नो प्रॉब्लेम्स. ओके नाउ आता काही एक दोन प्रॉब्लेम्स पाहूया तुमच्या पुस्तकातले, जास्त स्कॉलरशिप मध्ये याच्यामध्ये तुम्हाला जास्त पाहायला भेटत याच्यावरती गणित वगैरे किंवा युनिट्स वगैरे तुम्हाला माहित असतील, स्पीड टाइम चेक मॅनिट चेक आणखी डिस्टन्स हे सगळंच तुम्हाला माहित आहे. एखादा प्रॉब्लेम घेऊया फक्त. If 15 workers can build a wall in 48 hours how many workers will be required to do the some work in 13 hours same आहे. तेच कार्य तीन तासामध्ये जर कव्हर करायचं असेल तर आपल्याला किती माणसं लागतील, बरोबर आहे ना? आता मग तुम्हाला माहित आहे दिवस कमी झाले म्हणजे माणसं वाढणार, बरोबर आहे ना? 15 माणसं 48 तासामध्ये ते काम पूर्ण करतात. म्हणजे आता तुम्हाला म्हणलं की नाही नाही आम्हाला 30 तासामध्येच करून द्या, किती तासामध्ये ठिकाणी 30 तासामध्ये, मग आता माणसं कमी लागतील का जास्त लागतील? बरोबर ना? काळ कमी झाला म्हणजे तुम्हाला पे वाढावं लागेल, म्हणजे तुमची माणसाने तुम्हाला लेबर वाढावे लागतील. म्हणजे दिलं पेन कोणत्या व्हॅरिएशन मध्ये या ठिकाणी इनवर्स व्हॅरिएशन मध्ये आहे. म्हणजे सोल्युशन मध्ये गेला आपण ठिकाणी, म्हणजे तिकडे आपण हे करूया ठिकाणी वर्कर्स किंवा इथं आपण लेट एक्स वर्कर्स टू बी रिक्वायर्ड किती एक्स वर्कर टू बी रिक्वायर्ड टू द कम्प्लीट वर्क टू डू वर्क 13 days kiti 30 days okay workers tyanantar ikade ghetla apan dikani days tar surat la dikani 15 workers ahet 48 तास लागतात, डेड आहे ना, हा वर्ष तास. त्यानंतर एक्स वर्कर 30 तास, बरोबर आहे ना? तर गिवन प्रॉब्लेम इन इनवर्स व्हेरिएशन. ओके
ओके असं लिहिता येतं आपलं गिवन प्रॉब्लम इन इनवर्स व्हेरिएशन ओके नाउ तुम्हाला माहित आहे इनवर्स इज द प्रोडक्ट ऑफ टू रिलेटिव क्वांटिटी इन कॉन्स्टंट ओके इन इनवर्स व्हेरिएशन इन इनवर्स व्हेरिएशन द प्रोडक्ट ऑफ टू रिलेटेड क्वांटिटी आर कॉन्स्टंट इट इज मीन्स दैट 15 × 48 इज इक्वल टू एक्स इंटू या दोघांचा गुणाकार बरोबर आहे या दोघांचा गुणाकार मग या 30 कडे वाटवाय आपण 15 × 48/30 इज इक्वल टू एक्स 15 × 15 = 30 48/2 इज इक्वल टू एक्स 2 × 4 = 8 एक्स बरोबर आहे 24 ओके मग वाक्य काय लिहिणार खाली शेवटी therefore 24 worker will be required to complete the same work in 13 hours okay it is 13 hours badhiya zara is theek hai ache sir sope sope prakar chi ganita hai konte ganita madhe avagad nahi okay tya sathi tumhala homework pan tumcha practice set 3.7.3 आणि त्याच्याबद्दलचे सॉलिड एक्झाम्पल एक दोन आहेत एवढ्या ठिकाणी करायचे तुम्ही ओके नंबर एक सॉल्ड एक्झाम्पल नंबर दोन प्रॅक्टिस सेट अशा रीतीने आपला टॉपिक इथेच संपलेला आहे फक्त आपला एक टॉपिक राहिला सेकंड टर्म साठी क्वाड्रिलॅटरल बरोबर आहे नाही दोन राहिले डिस्काउंट आणि कमिशन अँड रिबेट म्हणजे फर्स्ट टर्म साठी पण काय अडचण नाही डायरेक्ट आपण डिस्काउंट अँड कमिशन रिबेट घेऊन टाकूया जर नाही सुरू झालं तरी ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये दिपोळीच्या नंतर ओके तर येत्या दिपोळीला किती तारखेपासून मेसेज पाठवलेले आहेत तुम्हाला जवळपास 23 तारखेपासून ठिकाणी आपले क्लास सुरू होत आहे तोपर्यंत तुम्ही झाल्या टॉपिकचे डबल नोट्स काढा प्रत्येक स्वाध्यायामध्ये किमान 50% गणित सोडून बघा स्कॉलरशिपचे पहिले 2-3 भाग जे काय आपले घटक म्हणतो आपण नंबर सिस्टीममधले दोन घटक आहेत पहिले ऑपरेशन्स आहेत दुसरा सिस्टीम आहे नंतर जे काय असतील ज्योमेट्री सोडला तर अल्जेब्रा आपण आपल्याला बरंच कव्हर झाला या ठिकाणी बीजगणित सुद्धा जेवढे तुम्हाला जमल तेवढा व्यावहारिक तसं सुद्धा शेकडेवारी नफा तोटा हे दोन घटक पूर्ण झालेले आहेत जेवढे भाग शिकवण झाल्यासारखं वाटते तेवढा भाग तुम्ही या ठिकाणी स्कॉलरशिपच्या ह्याच्यामध्ये या सुट्टीच्या दिवसामध्ये पूर्ण करून घ्या लागलीच तुमची नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या एंडपर्यंत तुमची NMSC परीक्षा होऊन जाते ओके ते आपण पुस्तक होईल तेवढं पूर्ण वाचन करून पूर्ण सोडून टाका त्या परीक्षेसाठी कोणी थांबत नाही ती परीक्षा ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्फत घेतली जाते आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वरती कोणते काय त्याच्यावरती निर्भर करत नाही म्हणून त्या तो पुस्तक अगोदर पूर्ण कम्प्लीट करा म्हणजे
आपला रेग्युलरचा पण अभ्यास ठिकाणी चालू ठेवा आणि दिवाळीच्या नंतर डायरेक्टली येण्याचा प्रयत्न आपापली जोड पहिलंच लावून ठेवा, नाहीतर मग दिवाळी झाल्यानंतर 23 तारखेला क्लास सुरू झाल्यानंतर बघतो पाहतो जायचं का नाही राहायचं का नाही, त्याच्या अगोदर तुमच्या गाड्या ऑटो जीप टेम्पो जे काय आहे त्यांना सांगून तुमची किंवा तुम्ही गाडी येणार सायकल येणार पालकासोबत येणार किंवा ऑटोनं येणार व्हॅननं येणार या सगळ्याची जोड तुम्ही स्वतःच लावून ठेवायचे म्हणजे आणि 23 तारखेपासून निश्चितपणे आपल्या ठिकाणी क्लासेस तासिका सुरू होतील पूर्णपणे। सर्वप्रथम मॅथ्स सायन्स इंग्लिशच्या ठिकाणी सुरुवात होती, त्याची खबरदारी त्याची काळजी घेऊन आपलं आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि क्लास अटेंड करायचे आणि त्यानंतर रेग्युलर सुरू झाल्यानंतर आपण काही काही तारीख आपल्या जशी भेटत जाईल ज्याप्रमाणे आपल्या ठिकाणी डेट भेटत जातील त्याप्रमाणे ठिकाणी आपण तशा प्रकारचं नियोजन करून एन एम एस सिलेबस संपवायचा का स्कॉलरशिपचं संपवायचा याचा विचार करत या ठिकाणी आपण पुढं पुढं जात राहूया। ओके धन्यवाद। तर हे सॉरी सोडा, याची सॉरी एक्झाम्पल पण सोडा, त्यानंतर उद्यापासून जे काय सुट्ट्याचं होत आहे त्यामध्ये तुम्ही पाठीमागचं सगळं जेवढे भाग टॉपिक शिकवून जाईल त्याची सगळ्याचे नोट्स काढून किमान 50% गणित या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न ठेवा प्रत्येक टॉपिकच्या याच्यामध्ये आणि स्कॉलरशिप एन एम एस वरती जास्तीत जास्त फोकस करा, कारण गाठीचा क्लास हा फार महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी त्या उद्देशाने जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारचा चालू ठेवा। ओके धन्यवाद।